अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित सेल अर्थात स्टुडंट एक्सपिरियन्स इन इंटरस्टेट लिव्हिंग या उपक्रमांतर्गत नुकतीच ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांनी पुण्याला भेट दिली. यावेळी पुणेकरांनी केलेल्या पाहुणचारामुळे हे विद्यार्थी अक्षरशः भारावून गेले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सेल या उपक्रमाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या उपक्रमांतर्गत आसाम, मणिपूर, सिक्कीम अशा विविध राज्यातील विद्यार्थ्यांना भारताच्या इतर राज्यातील सामाजिक सांस्कृतिक ओळख व्हावी हा स्तुत्य हेतू समोर ठेवून या विद्यार्थ्यांना ही यात्रा घडवली जाते. याचाच एक भाग म्हणून हे विद्यार्थी पुणे भेटीला आले होते. पुणे स्टेशनवर त्यांचं ढोलताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आलं. निवासाची सोय अस्सल मराठमोळ्या कुटुंबामध्ये केली होती. 4 दिवसांच्या पुणे दौऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. NDA, IT पार्क, कॉलेजेस, ऐतिहासिक ठिकाणांनाही यावेळी विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. ज्या कुटुंबांमध्ये निवासाची सोय केली होती त्यांनी जवळच्या नातलगाप्रमाणे त्यांची पडदास्त राखल्याचं या विद्यार्थ्यांनी बोलून दाखवलं. मैं पहली बार महाराष्ट्र आई हूँ. हम लोग का ये सील टूर का जो प्रोजेक्ट है ABP जो यूज़ कर रहा है, मीन्स ABP ने जो स्टार्ट किया था उस थ्रू से इस बार हम लोग का 50 ईयर्स हुआ है. तो हम लोग महाराष्ट्र पहली बार आए, पुणे हम लोग पहली बार आए. बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा, एक वार्म वेलकम मिला सभी से. सभी जहाँ मैं रही हूँ कि हम लोग को होटल्स में नहीं रखा गया, हम लोग को हॉस्ट फैमिली में रखा गया. जहाँ हम लोग रहे सबके फैमिली मतलब जो इमोशंस था, जो वेलकमिंग था, उन्हें हम लोग का बहुत ख्याल रखा. जैसे हम अपने घर में रहे थे उसी तरह हमें भी यहाँ रखा गया. हम लोग डिफरेंट डिफरेंट जगह गए, लाइक वी वेंट टू ICER, फिर DRDO. साथ में हम लोग आज डिफरेंट कॉलेजेस गए. वी आर डिवाइडेड इनटू ग्रुप और हम लोग का ग्रुप को डिवाइड करके हम लोग डिफरेंट कॉलेजेस गए. वहाँ के स्टूडेंट्स से मिले, वहाँ का इंफ्रास्ट्रक्चर देखा, साथ ही साथ वहाँ के प्रिंसिपल से मिले. वो जो इंटरेक्शंस हुआ हम लोग का, वी हैड कल्चरल प्रोग्राम यस्टरडे. तो वहाँ पे भी हम लोग को यहाँ का जो महाराष्ट्र का जो कल्चरल है वो सब हम लोग को जानने मिला. साथ ही हम लोग को अपना जगह का नोटिस का हम लोग का अपना कल्चर दिखाने का मौका मिला है. इट इज़ अ वंडरफुल प्लेटफॉर्म जहाँ हम अपने बारे में अपने विचारधारा रख सकते हैं कि हम लोग क्या सोचते हैं, हम लोग आगे क्या चाहते हैं. हम लोग पहली बार पुणे में आए तो हम लोग को बहुत अच्छा लगा यहाँ पे आके. वहाँ के कार्यकर्ता लोगों ने भी हमको बहुत सारे प्यार हमारे बहुत सारे बोला ये यहाँ ऐसे हो रहे. जैसे हम शनिवार बारा में आए आज वहाँ पे उन्होंने दिखाया कैसे क्या कैसे. शनिवार बारा 7 फ्लोर का था, फिर ब्रिटिशों ने उनको जला दिया. तो यहाँ के मौसम खाना पीना वगैरह मुझे बहुत अच्छा लगा यहाँ पे. और ABP ने जिस तरह से हमें सम्मान दिया और हमें यहाँ पे बुलाया पुणे पे और हमें दिखाया हिस्टोरिकल प्लेस जैसे कि ये ICER, DRDO दिखाया और हमें बहुत सम्मान मिला. और यहाँ के होस्ट फैमिली जो है उससे भी हमें बहुत सम्मान मिला. मेरे होस्ट फैमिली थे यहाँ के एक मराठी फैमिली मुझे मिला. बहुत ही लविंग फैमिली है. सो मैं सभी तो दोस्त ने बोल दिया तो मैं अपना थोड़ा ABP का बारे में बताना चाहती हूँ. सील स्टूडेंट एक्सपीरियंस इन इंटर स्टेट लिविंग जो है 50 ईयर्स हो गया है. सिंस 1966 में शुरू हुआ था. सो अभी जो है 50 ईयर्स हो गया. सो हम लोग जो है गोल्डन जुबली मना लिया गुवाहाटी में. फिर उसके बाद हम लोग जो है ट्रैवलिंग करके जमशेदपुर होके फिर बेंगलोर फिर पुणे. सो पुणे में मुझे बहुत ज़्यादा खुशी मिला है. देन मेरा होस्ट फैमिली में 8 ईयर्स आप लोग बिलीव ही नहीं है वो 8 ईयर्स तक वो जो है फैमिली मेम्बर्स जो है प्रेजेंट थे. उनमें जो है मुझे बहुत आनंद मिला. देन पुणे के जो जितना भी कार्य करता है उन सभी को मैं धन्यवाद देती हूँ. देन जितना भी मैनेजमेंट था बहुत बढ़िया हुआ. देन आई लव यू पुणे. और सो मैं जब BA कंप्लीट करने का बाद में आई थिंक मुझे पुणे हम फिर पुणे आके पढ़ना चाहती हूँ. 19 4 दिवसांसाठी हे सगळे डेलिगेट्स पुण्यामध्ये आले होते. या 4 दिवसांमध्ये त्यांना पुण्याचं जास्तीत जास्त दर्शन व्हावं, इथल्या कल्चरचं, इथल्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सचं, जेणेकरून इथून ते प्रेरणा घेऊन आपल्या गावामध्ये जाऊन सर्व गोष्टींची त्याला चालवू शकतील या प्रकारे. आणि ह्या 4 दिवसांच्या मॅनेजमेंटमध्ये आमचे जवळपास 90 कार्यकर्ते पूर्ण रात्रंदिवस जागलेले आहेत. त्यांनी खूप मेहनत या टूरला सक्सेसफुल करण्यासाठी केलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही व्हिजिट्स प्लॅन केल्या होत्या, वेगवेगळ्या लोकांसोबत आम्ही त्यांचं भोजन प्लॅन केलं होतं. आणि या दृष्टीने जास्तीत जास्त लोकांना याच्यामध्ये जोडण्याचा पण आम्ही प्रयत्न केला होता. आणि याच्या पब्लिक रिसेप्शन प्रोग्राममध्ये मोठ्या मोठ्या हस्तींची यांच्यासोबत भेट घालून दिली, जेणेकरून या लोकांना त्यांच्याकडनं काहीतरी प्रेरणा मिळाली पाहिजे. या दृष्टीने आम्ही जवळपास 1 महिन्यापासून या सर्वाच्या आम्ही प्रयत्नात आहोत. आणि आता ही टूर आज जाते आहे तर आम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये आम्ही भावनिक झालो आहोत की 4 दिवस हे सर्व लोक आमच्यासोबत होते आणि आता हे आम्हाला सोडून जातात आहे. पण हा
जो संबंध आम्ही इथे बांधलेला आहे विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून हा तसाच कायम राहील अशी आशा वाटते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हा उपक्रम नक्की स्तुत्य आहे. सांस्कृतिक, सामाजिक तसेच वैचारिक देवाणघेवाण या उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे. अशा या उपक्रमामुळे देशात शांतता, ऐक्य, बंधुता तसेच सामाजिक सलोखा राखण्यास निश्चितच मदत होईल.